राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील तमाम कलाकारांचे श्रद्धास्थान असलेले बालगंधर्व रंग मंदिर 50व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त दिनांक 24 जून 2017 ते 28 जून 2017 या कालावधीत एक विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहरातील कलावंतांचा बालगंधर्व परिवार कलाक्षेत्रीय योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बालगंधर्वाचा जो सुवर्णमहोत्सवी समारंभ आहे, जो कार्यक्रम आहे 24 ते 28 मध्ये, तर त्याच्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत मेघराज राजे भोसले. ते आता आपल्याला सगळ्यांना आमंत्रण देणार आहेत आणि 2 शब्द त्या कार्यक्रमाबद्दल बोलणार आहेत की कशा पद्धतीने तो कार्यक्रम पार पडणार आहे त्याबद्दल. नमस्कार सर्व पुण्यातील रसिक प्रेक्षक. बालगंधर्व रंगमंदिराचा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे हे, आणि या सुवर्णमहोत्सवानिमित्त 5 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम पुण्यामध्ये साजरा होत आहे. दिनांक 24 ते 28 जून रोजी सकाळपासून रात्रीपर्यंत भरगच्च असे विविधरंगी कार्यक्रम आहेत. तरी पुणेकर रसिकांना विनंती की 24 तारखे होणाऱ्या शोभायात्रेमध्ये बालगंधर्वपासून शनिवारवाड्यापर्यंत जी शोभायात्रा निघणार आहे त्यात सर्वांनी सहभागी व्हावं. तसेच 25 जूनपासून सकाळी 10 वाजल्यापासून कार्यक्रम आहेत. विविध पुरस्कारांचं वितरण आहे. विविध कलाक्षेत्रातील मान्यवर व्यक्ती येणार आहेत. बरेच सेलिब्रिटीज येणार आहेत. त्यांच्याही मुलाखतींचा कार्यक्रम असे महिलांसाठी लावणी महोत्सव आहे, नाट्य संगीत आहेत. अशा विविध कार्यक्रमांना आपण सर्वांनी भरपूर उपस्थित राहावे. आणि हे सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. याच्या प्रवेशिका आपल्याला अगोदर बालगंधर्व रंगमंदिरमध्ये उपलब्ध होतील. तरी पुण्यातील सर्व रसिकांना विनंती की आपण याचा लाभ घ्यावा.